मराठी सिनेमा सध्या खूप चांगल्या काळात आहे असे म्हणायला हरकत नाही. गेल्या 2-3 वर्षात काही असे चित्रपट बनवले गेले जे फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण गाजले. चित्रपटाची कमाई पण चांगलीच होती. पहा मराठी मधले टॉप 5 चित्रपट ज्यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली आहे. नागराज मंजुळे यांचा सैराट अजूनही बऱ्याच थिएटर्समध्ये चालत आहे. अजूनपर्यंत 85 कोटीचा बिझनेस झाला आहे आणि सैराट 100 कोटी कधी गाठतोय हे सगळे वाट बघत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला नटसम्राट आला आणि लोकांची नाना पाटेकरला खूप पसंती मिळाली. महेश मांजरेकर दिग्दर्शित ह्या चित्रपटाने 48 कोटीचा बिझनेस केला. 2015 संगीत चाहत्यांना एक छान भेट होती चित्रपट कट्यार काळजात घुसलीची. हा मल्टी स्टारर चित्रपट आणि शंकर महादेवन यांचे संगीत याने चित्रपटाला जास्त चांगला प्रतिसाद मिळाला. यातली गाणी अजूनही लोकांच्या मनात आहेत. 40 करोडचा बिझनेस याने केला. दगडू आणि पराजूच्या प्रेमाची पुढची कथा घेऊन टाइमपास 2 मागच्या वर्षी रिलीज झाला आणि पुन्हा एकदा प्रेक्षक यांच्या प्रेम कहाणीवर फिदा झाले. प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांची रवी जाधव दिग्दर्शित प्रेम कथा लोकांना खूप आवडली आणि यांनी पण जवळजवळ 40 कोटींचा बिझनेस केला आहे. रितेश देशमुखचा लय भारी या लिस्ट मध्ये आलाच पाहिजे. माऊलीच्या भूमिकेतून रितेशचा लय भारी अभिनय लोकांना खूप भावला. त्याचे डायलॉग्स लोक अजूनही वापरताना दिसतात. निशिकांत कामत दिग्दर्शित लय भारी पण 2014 मधल्या सगळ्यात जास्त चाललेला चित्रपट आहे. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.